स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। त्याची मागणी त्यामध्ये यावेळी जे पाणी थोडंफार सुटणार आहे त्यामध्ये अशी कुणी अपेक्षा धरू नये, पाणी पिण्याचं पाणी कसं तरी आपल्याला मागवता येईल, याच्यामध्ये दुसरं आपल्याला काही करता येणार नाही। त्याही दृष्टीने आपल्याला कल्पना असावी, त्या दृष्टीनं काही काळ लोकांचे प्रॉब्लेम होते पाणी किती दिवस होतं, आम्हाला म्हणजे तसं पिकाचं नियोजन करायचं, मग पिकाचं नियोजन मला करता येईल असं मला तरी वाटत नाही। त्यामुळं हे पाणी आहे ते पिण्यासाठी आपल्याला कसं घेता येईल असा प्रयत्न सर्वांनी करावा। त्या दृष्टीनं दुसरी गोष्ट म्हणजे पिण्याचे पाणी जे प्रस्ताव जो आहे TPW चे प्रस्ताव होते, ताबडतोब कुठंही अधिकाऱ्याला माझी विनंती आव्हान आहे की कुठंही कागद आपल्या टेबलला पेंडिंग न पडता तो ताबडतोब कुठे गेला पाहिजे, त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं। आता आपण बघतो की जर मागाशी MSCBचा विषय निघाला की 2 महिने MSCBवर ते प्रस्ताव आपण दिलाय, भला ऑफलाईन दिला असेल, त्या प्रस्तावावर काहीच कारवाई पुढे होत नाही, अशीच परिस्थिती सर्व विभागाची साधारणपणे आहे। त्यामुळं आपल्या जे जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार आपण पाळून येत्या 6 महिन्यामध्ये आपल्याला सर्वांनीच आणि सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून म्हणजे ग्रामसेवकपासून अगदी MSCBच्या अधिकाऱ्यापर्यंत रानसाहेबांच्यापर्यंत जे जे प्रस्ताव पुढे रानसाहेबांकडे गेले पाहिजेत, वेळेवरच्याकडून तहसीलदार त्यांच्याकडे गेले पाहिजेत, त्याच्यावर प्रांतांच्याकडे गेले पाहिजेत, हे सर्व प्रस्ताव वेळच्यावेळी कसे जातील आणि वेळच्यावर लवकर कशा मंजूर येतील असा प्रयत्न सर्वांनी आपण करावा। विशेषतः TPW गेल्या वर्षी काहीच काम झालं नाही, दुसऱ्या प्रस्तावावर तयार केली पण तसे मला वाटतं एक सुद्धा काम झालं नाही, तर यावेळेस आपल्याला संधी तर ती कामं ताबडतोब तातडीनं प्रस्ताव पण प्रांताकडे पाठवून ते कलेक्टर साहेबांना पाठवले तर ते ताबडतोब आपल्याला ती कामं करता येईल। आणि ते काय होतं, दरवर्षी आपण बघतो की तेच प्रस्ताव त्याच वर्षी पुन्हा पुन्हा ते प्रस्ताव वासनं करतात, ती कामं झाली पाहिजे, त्या दृष्टीने आपण सर्वांनी लक्ष राहून काम करावं। दुसरी गोष्ट चाऱ्याचा विषय आहे, तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी चाऱ्याचं आता मागणी लोकांची आली, त्यामुळं आपल्याला साधारणपणे एक अंदाज आपण बांधला तर 1 महिना 1.5 महिन्यात चारा पुरेल, काही ठिकाणी 15 दिवसात संपेल, काही ठिकाणी महिन्यावर, परंतु 1 महिना 1.5 महिन्यामध्ये चारा आपल्याला राहणार नाही। त्या दृष्टीनं मग अशी डॉक्टर फाळके यांनी जे काय बियाणं त्यांचं आले ते बियाणं विशेषतः ज्या भागामध्ये पाणी त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला देऊन तिथं चारा त्यांना पीक उत्पादन घेण्यासाठी आपण तिथं त्यांना सहकार्य करावं आणि तो चारा आपल्याला विकत घेऊन आपल्या तालुक्यामध्ये तो देता येईल, त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं। दुसरी गोष्ट चाऱ्याची जी काय मागणी आहे डेपोची, विशेषतः डेपोची जर साधारणपणे मागणी शासनाला मान्य होईल, छावणीची मागणी मान्य होईल असं काय म्हणजे सध्या तरी परिस्थिती नाही, त्यामुळं ही चारा डेपोच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे जिल्हा पातळी आणि राज्य पातळीवर प्रयत्न करू, फक्त आपले प्रस्ताव तिथं गेले पाहिजे, प्रस्ताव आपले गेले तर आपल्याला तिथं म्हणजे बोलता येईल, त्या दृष्ट्या सर्वांनी प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत आणि ते प्रस्ताव पाठवल्यानंतर आपल्याला ते चाऱ्याची जे डेपो होणारी किंवा ती काय अनुदान असेल जे काय गोष्टी असतील त्या आपल्याला करण्यासाठी प्रयत्न आम्हाला करायला तिथं बरं पडेल, त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं। बाकीच्या ज्या इतर जे विषय आहेत ते आमच्या पातळीवर आम्ही मीटिंग घेण्याचा प्रयत्न करून काही जिथं अडचण आहे तिथं रामदास साहेबांच्याकडे जाऊन तिथं शासनाकडे पाठवा करून, विशेषतः मग अशी आपण उल्लेख केला की पाझर तालुक्याची काय येणारे विषय पाझर तालुक्यात तर ते साधारणपणे वर्ग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यासाठी जे काय आपल्याला करावं लागेल ते एकदा मीटिंग घेऊन तोही विषय आम्ही लवकरात लवकर सांगू शकतो, ते तलावले दुरुस्त करायला कुठं अडचण येणार नाही। बाकीचा मगाचा विषय जो आहे म्हणजे जनावरांच्या टॅगिंगचा, त्याप्रमाणे फाळके साहेब आता तुम्ही मीटिंग झाल्यानंतर मिडवांशी चर्चा करून प्रांतसाहेबांशी चर्चा करून ते लवकरात लवकर आपल्याला कसं मार्गी लावतील आणि लवकरात अनुदान कसं शेतकऱ्याला मिळेल तसा प्रयत्न आपण सर्वांनी करावा। कुणीही शेतकरी ज्याकडे जनावर आहे तो शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये या दृष्ट्या काम करावं असं माझ्या सर्वांना आव्हान विनंती। बाकी ज्या सर्व गोष्टी आहेत त्या दृष्टीने आपण एकत्रित आपल्याला 6 महिने पुन्हा एकदा प्राथमिक सांगितल्याप्रमाणे अतिशय दक्षपणे काम करावं लागेल आणि कुठंही गावामध्ये किंवा एखादा म्हणजे वस्ती असेल वाडी असेल तिथं सुद्धा आपल्याला तिथं पोहोचून तिथं त्या लोकांच्या पाणी पिण्याच्या पाण्याच्या अडचण असतील जनावरांच्या अडचण असतील त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि शासनाच्या सांगितल्याप्रमाणे नियमाप्रमाणे तसं पालिकाच्या ज्या भागामध्ये आहे तिथं वीर अधिकारी असेल पहिलं किंवा TPW योजना असेल आणि नंतर शेवटचा पर्याय टँकर त्या दृष्टीने आपण सर्वांनी योग्यरीतीने असं काम करावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। आणि या ठिकाणी आपण सर्वच मीटिंगला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या मी सर्वांचं मनापासून आभार मानतो। सर्वच अधिकारी आणि सर्व पदाधिकारी आपण गेल्या वर्षीपासून या टंचाईला सामोरं जातोय आणि गेल्या वर्षीसुद्धा आपल्याला साधारणपणे पाऊस
कमी पडल्यामुळे सरासरीच्या 50% पाऊस पडला नाही आणि त्यामुळे आपल्याला साधारणपणे ऑक्टोबरलाच आपल्या टंचाई सुरू झाली आणि त्यामुळं आज हा जानेवारी महिना संपत आला आहे आणि अजूनही आपल्या 4-5 महिने कमीत कमी जुलै अखेरपर्यंत व ऑगस्टपर्यंत आपल्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्या दृष्टीनं बाबांनी अहवाल केल्याप्रमाणे टंचाईबांनी अहवाल केल्याप्रमाणे माझी पहिली आपल्या सर्वांना विनंती आहे की पाणी काटकसरीची सवय आपल्याला आत्तापासून लावली पाहिजे. ज्या गावामध्ये आपण रोज पाणी सोडतो रोज तर मला कुठे पाण्यात सोडत असू पण दिवसाला पाणी सोडतो ते सुद्धा पाणी कमीत कमी वेळ कसं आपल्याला नियोजन करता येईल तशाप्रमाणे आपण नियोजन केलं पाहिजे. त्यांना पाण्याची मागणी ही लोकांची अधिक वाढणार आणि ती अधिक वाढलेली मागणी आपण कुणीही प्रशासनाकडे असलं तरी त्यामध्ये ती पुरवू शकत नाही किंवा त्याचं समाधान आपण करू शकत नाही. त्यामुळे आहे त्या पाण्यामध्ये आपल्या कसं नियोजन करायचं त्याबद्दल प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच ग्रामसभेत नियोजन करावं आणि कमीत कमी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन पहिलं इतर मग जे पाणी खर्चाचं असेल त्या इतर काही बोर असतील कोणाच्या विहिरी असतील त्याचा वापर करण्यासाठी पिण्यासाठी आपल्याला पाणी कसं आपल्याला शुद्ध पाणी देता येईल असं या टंचाईला आपण सामोरं चाललेलो आहे. ते अनेक वर्षांनी आपण अशा प्रकारच्या टंचाईला सामोरं चाललो. ते आपल्या भागामध्ये पाऊस झालेला नाही, कमी पाऊस झालेला आहे किंबहुना झालेलाच नाही, परंतु त्याचबरोबर नेहमी ज्या भागामध्ये मान्सूनचा पाऊस होतो त्या भागामध्ये सुद्धा पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी थोडासा विषय निघाला की दोंबलकवडीचं पाणी निरा नदीवरती असणाऱ्या धरणांमध्ये जवळपास या ठिकाणी जाधव साहेब आहेत 10 TMC पाणी हे कमी आहे. दोमान दोंबलकवडीची तशीच परिस्थिती. त्यामुळं आपल्याला आता ह्या ठिकाणी काही जुन्या ग्रामसेवकांना कल्पना आहे की कशा प्रकारच्या टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागत होतं. तशा प्रकारची टंचाई गेल्या अनेक वर्षात सुदैवाने आपल्याला अनुभवावी लागली नाही, परंतु ह्या वर्षी मात्र नक्की लागणार आहे आणि ते गांभीर्य लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि गांभीर्याने जर तुम्ही जर सामोरं गेला नाही, रानसाहेबांनी आपल्याला या ठिकाणी काही सूचना केल्या, मीटिंग चालू असताना आमदार साहेबांनी काही सूचना केल्या आणि याच्यामध्ये सर्वच खात्यांनी गांभीर्याने जर काम केलं तरच ह्या टंचाईला आपल्याला काही प्रमाणात लोकांना दिलासा देता येणार आहे. अन्यथा थोडंफार असं झालं आहे आमदार साहेब की आपल्याला अशा प्रकारचे तीव्र टंचाईला सामना करण्याची थोडीशी सवय कमी झाली आहे, पण ह्या टंचाईला मात्र आपण गांभीर्यानेच आपल्याला घ्यावं लागेल आणि पाऊस पडेपर्यंतही टंचाई आपल्याला जाणवणार आहे. किंबहुना जसजसा उन्हाळा जवळ येईल तसतशी तिची तीव्रता अधिक वाढणार आहे. त्यामुळं आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी अत्यंत गांभीर्याने ह्या टंचाईच्या संबंधामध्ये जे काही विषय असतील, विशेष करून पाणी आणि चारा, चाऱ्याचा प्रश्न हा शासन पातळीवरती शासन निर्णय घेईल, परंतु पाण्याच्या प्रश्नासंबंधाने आपल्याला आत्तापासून पाणी कुठं आणि कसं वाचवता येईल, त्या ठिकाणी कोणाचे उपसा असतील ते कसे बंद आपल्याला करावे लागतील, काही कटू निर्णय घ्यावे लागतील. आणि प्राणसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कॅनॉलच्या वरच्या भागामध्ये तुम्हाला सुद्धा दादा तुम्ही आज आमचे दुसरे संजय कापशे ही वस्तुस्थिती आहे की तुम्हाला सुद्धा पाणी कमी आहे ही जाणीव घेऊन त्या ठिकाणी ऊसाचं पीक किती करायचं ठरवावं लागेल, चाऱ्याच्या पिकांना तुम्हालाही प्राधान्य द्यावं लागेल. शासन तो विकत घेऊन ह्या भागामध्ये तो वाटण्याचा कार्यक्रम करू शकते. त्यामुळे थोडाफार सर्वांची सर्वांगीण आपण विचार करून ह्या टंचाईला सामोरं जाऊया आणि सर्वांनी त्यामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी ह्या टंचाईला सामोरं जात असताना सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. निर्णय त्वरित होण्याची अपेक्षा त्यामध्ये आहे, यामध्ये उशीर करून आपल्याला चालणार नाही एवढंच लक्षात आपण सर्वांनी अगदी ग्रामसेवकापासून लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ते अगदी वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच ह्या ठिकाणी गांभीर्याने ह्याला सामोरं जावं लागेल एवढंच लक्षात घ्यावी ही विनंती. त्यांचं मी स्वागत करतो. सर्वात प्रथम अतिशय विस्तृत पद्धतीनं त्या ठिकाणी आढावा प्रत्येक गावोगावचा त्या घेण्यात आला. या गावोगावच्या आराखड्यामध्ये एक बाब प्रकर्षानं दिसून येते की साधारण 1 ते 2 महिन्यानंतर एकदम टंचाईचा पीक येणार आहे आणि या टंचाईचा पीक येत असताना म्हणजे साधारणपणे प्रत्येक गावामधून मी आता प्रत्येक गावाचं नोटिंग केलं तर साधारण 1 महिना ते 2 महिन्यानंतर पाणी टंचाईचा आपल्याला प्रखर पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे आणि त्याच वेळेला आपली साधारणपणे लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आता 1 महिन्याभरामध्ये आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही आघाड्यावरती त्या ठिकाणी प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना लढावं लागणार आहे.
लोकसभेचं इलेक्शन करत असताना दुष्काळ हाही महत्त्वाचा भाग आहे आणि अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं कन्सिडर करून अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सर्व माहितीचं अद्ययावत असणं प्रकर्षानं गरजेचं आहे. या तालुक्याचा प्रत्येक भागाचा त्या ठिकाणी सर्वे अधिकाऱ्यांनी स्वतः केला पाहिजे. जी माहिती त्या ठिकाणी सन्माननीय लोकप्रतिनिधी विचारत असतात त्या माहितीच्या इत्यंभूत डाट्यासह त्या ठिकाणी आपण हजर राहिलं पाहिजे. वेळोवेळी त्यांना त्याबाबत अवगत केलं पाहिजे. विशेषतः MSCDCL आणि पशुवैद्यक ज्यांचे अधिकारी आणि कर्मचारी आपण इलेक्शनच्या कोणत्याही ड्युटीमध्ये घेत नाही त्यांनी या ठिकाणी दुष्काळाच्या अनुषंगानं अधिक ताकदीनं त्या ठिकाणी उतरण्याची गरज आहे. पहिल्यांदा त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये विहीर अधिकरणाच्या बाबतीमध्ये प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांनी सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. काही वेळेला राजकीय दृष्टीनं त्याच्यामध्ये मर्यादा येतात, प्रशासनाला मर्यादा नसतात. तर अशा वेळेला लोकलला चेहरा बघून त्या ठिकाणी विहिरीचा अधिग्रहण न करता आपल्याला जुलै 31 पर्यंत त्या ठिकाणी पाण्याचा जुलै म्हणण्यापेक्षा ऑगस्ट 24 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करायचं आहे. ही बाब केंद्रस्थानी ठेवून त्या ठिकाणी विहिरीचं जे काही अधिग्रहण आहे ते स्ट्रिक्ट आणि स्ट्रिंजंटली केलं पाहिजे आणि याच्यामध्ये BDO आणि तहसीलदारांनी त्या ठिकाणी प्रकर्षानं लक्ष घातलं पाहिजे. त्याच पद्धतीनं सध्याच्या पाणी पुरवठ्याच्या योजना, नळ पाणी पुरवठ्याच्या योजना सध्या चालू आहेत तर त्याही योजना वेळेमध्ये चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतील याच्या संदर्भामध्ये ज्या तालुकास्तरीय एजन्सी आहेत त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. MSCDCLची भूमिका याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. अनेक नळ पाणी पुरवठा योजना, JJM विहिरी, गावच्या पाणी पुरवठ्याच्या योजना ज्या ठिकाणी तात्काळ कनेक्शन दिल्यानंतर पाण्याची उपलब्धता होऊ शकते तर याचं सर्वे केलं पाहिजे. ऑनलाईन अर्ज आला नाही म्हणून त्या ठिकाणी एखादं कनेक्शन आपण ट्रीट करत नाही हे योग्य राहणार नाही. तर याच्यामध्ये निश्चितपणाने त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुधारणा करतील. आपले लाईनमन आहेत, ऑपरेटर आहेत, आपली यंत्रणा गावगावची आहे. माझ्या माहितीनुसार मी MSCDCLमध्ये काम केलेलं EDHR या पदावरती. इट इज सिंगल लार्जेस्ट ऑर्गनायझेशन इन महाराष्ट्र. सगळ्यात जास्त कर्मचारी या ऑर्गनायझेशनकडे आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर सहित. तर या अनुषंगानं आपला त्या लाईनचा सर्वे झाला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणची प्रकरणं आपली प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा स्वतः MSCDCLच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क ठेवला पाहिजे, तालुकास्तरीय यंत्रणेशी संपर्क ठेवला पाहिजे. आपली बैठक चालू असताना मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्याबद्दल मी अवगत केलेला आहे. जिल्हाधिकारी साहेब कदाचित SC आणि CE साहेबांना आपल्या त्या ठिकाणी बोलतील, RD साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी बोलतील. सध्या टँकरचा पाणी पुरवठा करताना पाठीमागच्या वर्षीचा अनुभव घेता नगरपालिकेवरती आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर लोड आपला पडतो आणि आपण नगरपालिकेच्या एरियातून ग्रामीण भागामध्ये पाण्याचा पुरवठा करत असतो. तर यावेळेला माझी अशी विनंती आहे, इनिशियल स्टेजला तरी आपापले पाण्याचे सोर्स आयडेंटिफाय करावेत. नगरपालिकेच्या पाण्यावरती लोड कमी राहील याबाबतचं नियोजन त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीनं आणि प्रशासनानं म्हणजे माझ्यासहित सगळ्यांनी करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे आणि याबाबत त्या तिथं ग्रामपंचायतीनी दक्षता घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे सोर्स आहेत आणि टंचाईची परिस्थिती घोषित केलेली आहे त्या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवरती उपसा बंदीची त्या ठिकाणी ऑर्डर आपण काढत असतो. तर तेही ऑर्डर टंचाई सदृश्य परिस्थिती घोषित केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली लागू होत असतं आणि त्या अनुषंगानं सर्व जी काही दक्षता आहे ती ग्रामपंचायतीने प्रशासनाच्या मदतीनं त्या ठिकाणी करायची आहे. याच्यामध्ये ग्रामीण प्रशासन आणि महसूल प्रशासनही त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. ज्या गावगावचे विहिरीचे पाण्याचे जलजीवनच्या टाक्यांचे प्रस्ताव जे आहेत गुंठा अर्धा गुंठा खरेदीचे ते तात्काळ वॉर फुटिंगवरती आमच्या कार्यालयाकडे पाठवावेत. एका दिवसामध्ये परमिशन देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही करतो. त्याच पद्धतीनं जलजीवन मिशनच्या ज्या नळ पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत ज्या वन विभागाकडे त्या ठिकाणी वनहक्क अधिनियमांतर्गत प्रलंबित आहेत त्याच्याबद्दल BDO नी स्वतः लक्ष देऊन प्रस्ताव आमच्याकडे पाठवावेत. आम्ही त्या ठिकाणी 1-2 दिवसाची शॉर्ट नोटीस देऊन बैठक तालुकास्तरीय वनहक्क समितीची आयोजित करून त्यालाही मान्यता देण्याची भूमिका त्या ठिकाणी करतो. सर्व विभाग प्रमुखांना त्या ठिकाणी माझं आदरपूर्वक याच्यामध्ये विनंती आहे की पॅरालली आपल्याला कामाचं नियोजन करायचं आहे. लोकसभा इलेक्शन आणि टंचाई दोन्हीही समान प्राधान्याचे विषय आहेत. प्रत्येक यंत्रणेनं त्या ठिकाणी अद्ययावत राहावं आणि हा दुष्काळ आपल्याला सामूहिक रीतीनं मग त्याच्यामध्ये तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक त्याच पद्धतीनं तालुका प्रशासनातले वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी, महसूल प्रशासन यांनी एकत्रितरित्या लढल्याशिवाय ही अभूतपूर्व दुष्काळाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावरती मात करता येणार नाही आणि याच्यासाठी संघटितपणानं आपल्याला चारा छावणीच्या नियोजनासहित सगळ्यांनी संघटितपणानं त्या ठिकाणी लढलं पाहिजे. लोकांना कधी असं वाटलं नाही पाहिजे की प्रशासन आपल्यापासून दूर आहे, सतत प्रशासन त्यांच्या बरोबर पाहिजे. त्यासाठी त्यांना सन्मानाची वागणूक देऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने या दुष्काळाचं नियोजन करता आलं पाहिजे आणि निश्चितपणानं आपण सगळ्यांच्या सहकार्याने करा असं मी या ठिकाणी या बैठकीच्या निमित्तानं आशावाद करतो. तर
हा पाणी बचतीच्या बाबतीमध्ये उपाययोजना जनजागृती याच्या संदर्भात सुद्धा बीडीओ साहेब आपल्या काही क्लिप्स असतील तर त्या करा, आपण त्याही त्या ठिकाणी पाणी बचतीच्या क्लिप्स व्हायरल करू. चाराच्या बाबतीमधलं नियोजन सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनाही आपलं आव्हान राहील की थोडंसं नगदी पिकाकडे जास्त गुंतवणूक या वर्षीपुरती न करता चारा पिकांच्याकडे करावी. पाऊस पाणी चांगला झाल्यानंतर पुन्हा आपल्याला नगदी पिकांच्याकडे मोठ्या प्रमाणावर वळता येईल आणि सुदैवानं तसे दिवस आपल्याला निश्चितपणाने येतील. माझं त्या ठिकाणी या टंचाईच्या निमित्तानं बाबांनी आणि आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.